नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अभिषेक देशमुख आपल्या सर्वांचं समृद्धी मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. थोडासा वेळ झाला किंवा मागचे बरेच दिवस आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. पण आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही नेहमीच तुमच्या संपर्कात राहू आणि नवनवीन आमचे व्हिडिओज तुमच्या भेटीला येतच राहतील. गेल्या काही दिवसापासून ही गोष्ट डोक्यात होती, त्याच विषयावर आज चर्चा करणार आहोत की गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघतोय आपल्या ज्या देशावर ते कोविडचं संकट सुरू आहे त्यांनी सगळेच व्यवसाय तसे तोट्यात आलेले, पण खास करून जो पोल्ट्री व्यवसाय हा पोल्ट्री व्यवसाय सगळ्यात जास्त तोट्यात आलेला आहे. पोल्ट्री फार्मर जो शेतकरी आहे हा सगळ्यात जास्त तोट्यामध्ये आहे. सुरुवातीला जे अंडे आणि चिकनचे रेट होते ते घसरले होते, नंतर कसं कसं मार्केट सुरू झालं, तर ते सुरू झाल्यानंतर काही काळे मार्केट टिकल्यानंतर बर्ड फ्लूची अफवा आली, मग बर्ड फ्लूमध्ये सुद्धा पुन्हा मार्केट डाऊन झालं. त्याच्यानंतर काही दिवस असे गेले की लगेच सोयाचे रेट वाढले, त्याच्यामुळे पुन्हा मार्केट डाऊन झालं. किंवा मार्केट जरी वाढलेलं होतं तरी जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होती किंवा जी आपली उत्पादनाची किंमत होती ही वाढल्यामुळं आपल्याला ते विकणं थोडंसं परवडत नव्हतं, किंवा आपला जो नफा होता हा नफा कमी झाला. तर या सगळ्या प्रकारामध्ये जो शेतकरी आहे हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. पण जर तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली असेल की काही मोठ्या कंपन्याज असतात ज्या आज या क्षेत्रामध्ये आहेत, जसं पोल्ट्री फार्मिंगमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, किंवा मी पोल्ट्री कंपन्यांबद्दल म्हणत नाही आहे, ज्या कंपन्या पोल्ट्री प्रोडक्ट्स विकतात किंवा जे चिकन विकतात किंवा अंडी विकतात, तर ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या तोट्यातच नाही आहेत किंवा ह्या कंपन्या यांचा फायदा नेहमी कमवत आहे. तर ह्या कशा कमवत आहे, तर ह्याचं जे सिक्रेट आहे ते आज शेतकऱ्यांसोबत शेअर करायची माझी खूप इच्छा होती. बऱ्याच दिवसापासून याच्यावर बोलायचं होतं पण काही कारणास्तव हे राहून गेलं होतं. काही दिवसापूर्वी मी मॉलमध्ये गेलो होतो आणि मॉलमध्ये मी गेल्यानंतर असं बघितलं की तिथं 200 रुपये डझन ब्राऊन एग्ज होते. ब्राऊन एग्ज म्हणजे जे आपले देशी कोंबडीचे अंडे असतात सो कॉल्ड, किंवा जे ब्राऊन कलरचे शेल असतात त्याला, असे जे अंडे होते हे 200 रुपये डझन होते. आज जर तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्याकडून विकत घेताना 5 रुपये 6 रुपयाला अंडं विकत जाते, फारच जर तुमच्याकडे डिमांड असेल तर 10 रुपयापर्यंत गावरान कोंबडीचं अंडं विकलं जाते. पण मॉलमध्ये गेल्यानंतर त्याची किंमत 200 रुपये होती. ही 200 रुपये कशी होते किंमत, हे आपण याच्याबद्दलच आज चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला आज विचार करायचा याच्याबद्दल की आपल्याला आपला स्वतःच्या जे प्रोडक्ट्स आहेत, जे अंडे असतील चिकन असतील, ह्यांचं आपल्याला स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे, स्वतःच याचं ब्रँडिंग करायचं आहे. आता हे ब्रँडिंग आणि मार्केटिंग या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, किंवा बोलायला गेलं तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत असं आपल्याला सगळ्यांना वाटेल. बट हे खूप सोपं आहे जर तुम्ही याच्याबद्दल विचार केला, तर खास करून जे तरुण शेतकरी आहेत त्यांनी जर याच्याबद्दल विचार केला तर नक्कीच तुमचा फायदा याच्यातून होऊ शकतो. तर मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपण उत्पादक असून सुद्धा आपल्याला याचा काही फायदा होत नाही किंवा आपल्याला म्हणावं तसं मोबदला मिळत नाही, पण जे व्यापारी असतात ह्या व्यापाऱ्यांना याचा नेहमीच फायदा होत राहतो. तर हे व्यापारी कशा पद्धतीने याची मार्केटिंग करतात, तर याच्याबद्दलच आज आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही सुद्धा तुमचा एक यशस्वी ब्रँड डेव्हलप करू शकता. आता ब्रँड डेव्हलप करण्यासाठी काय काय पाहिजे, तर ह्यात याच्याबद्दलच आपण आज चर्चा करूया की सगळ्यात महत्त्वाचं की ज्या मोठ्या कंपन्या असतात ज्या याच्याकडे लक्ष देतात किंवा ह्याचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर मग आपलं कुठलंही जे प्रोडक्ट असतं हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असतात, तर ते आहे म्हणजे कन्झ्युमर बिहेवियर. कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे काय आहे, तर जे तुमचे ग्राहक आहेत ह्या ग्राहकांना काय पाहिजे ह्याच्याबद्दल किंवा हे काय घेणं पसंत करतात ह्याची आधी थोडीशी तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आज जसं आहे की चिकन आणि अंडे विकले जातात ह्याला मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. आफ्टरऑल हा एक फूड प्रोडक्ट आहे, त्यामुळे ज्याला मार्केट हे असणार असेल ते कधी संपणार नाही आहे. पण आज लोक कशा पद्धतीने चिकन घेणं प्रेफर करतात ह्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आज अशा काही कंपन्या आहेत किंवा असे काही ॲप्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही होम डिलिव्हरीसुद्धा ह्या प्रोडक्टशी करू शकता. लोक होम डिलिव्हरीसुद्धा प्रेफर करतात. मग होम डिलिव्हरी आल्यानंतर किंवा जेव्हा दुकानात तुम्ही जाता तर दुकानात गेल्यानंतर एक छान पद्धतीचं जर त्याचं पॅकिंग असेल तर असं घेणं लोक जे आहेत ते प्रेफर करतात. सो हे जे कन्झ्युमर बिहेवियर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज थोडासा ट्रेंड बदलला आहे, खास करून जर तुम्ही मेट्रो सिटीजबद्दल विचार करत असाल, मोठ्या शहरांबद्दल विचार करत असतात, तर लोक जास्त पैसे द्यायला तयार आहेत पण स्वच्छ आणि चांगलं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी त्यांची थोडीशी तयारी आहे. तर आपण ह्या कन्झ्युमर बिहेवियरचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आज लोकांची जी मानसिकता झालेली आहे ह्या मानसिकतेचा जर आपण विचार केला तर त्या हिशोबाने आपलं जर आपण प्रोडक्ट विकायला चालू केलं तर जास्त चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पॅकेजिंग. मी मॉलमधलं जसं उदाहरण दिलं तर ही जी अंडी होती या अंड्यांना छान पद्धतीने पॅक केलेलं होतं, एका शेल्फमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर म्हणजे गेलं की बघितलं की घ्यायची इच्छा होत होती. तर ही जी आहे ही पॅकेजिंग आहे, ही जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह केली तर खूप चांगला तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. पुण्यामध्ये काही असे दुकान आहेत की ज्या दुकानामध्ये तुम्ही गेलात तर 2 टाईपचे तिथे अंडे मिळतात. एक तुम्हाला सुट्टे अंडे तो काढून देतो, जसं ते नॉर्मल आपले दुकानदार देतात की काढून पेपरमध्ये बांधून देतो, किंवा काही असतात की 6 अंड्याचा किंवा 1 डझन अंड्याचा एक असा छान बॉक्स बनवलेला असतो. अंडी सारखीच असतात, उलट कधी कधी त्या बॉक्समध्ये अंडी बॉक्समध्ये फिट व्हावी या हिशोबाने छोटी अंडी असतात,
पण जे कन्झ्युमर आहेत, हे कन्झ्युमर हे बॉक्समधले अंडे घेणं प्रेफर करतात, कारण त्याची पॅकेजिंग चांगली असते. आणि एक अशी मानसिकता लोकांची बनलेली की बॅग बॉक्स किंवा याची पॅकेजिंग जी आहे ही छान होऊन आलेली आहे, त्याच्यामुळं हे जे प्रोडक्ट आहे हे चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीचं तुमचं प्रोडक्ट बनवत असेल, पण त्याची जर पॅकेजिंग व्यवस्थित नसेल तुमच्याकडे, तर कोणीही तुमचं अंडे विकत घेणार नाही. तर आणि या प्रकारातली जी तिसरी गोष्ट आहे, ही तिसरी गोष्ट म्हणजे कंटिन्युअस सप्लाय. काय होतं की आपण एखादा ब्रँड डेव्हलप करतो तेव्हा लोकांना जर तो आवडला तर लोकांची त्याच्यासाठी डिमांड वाढते, आणि जेव्हा डिमांड वाढते तेव्हा तुम्हाला त्याचा सप्लाय सुद्धा तेवढा करता आला पाहिजे. जर तुम्ही तो सप्लाय नाही करू शकला तर आजचा तुमचा जो कस्टमर आहे हा कदाचित दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतो. तर आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला जो सप्लाय आहे आपला तो कंटिन्युअस असला पाहिजे, ह्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे असं आहे की आज सपोज तुम्ही तुमच्याकडे कस्टमर आला, 1000 अंड्यांची तुमची डिमांड आहे आणि 1000 अंड्यांची डिमांड तुम्ही पूर्ण केली, पण उद्या काही कारण असतो तुमच्याकडे 1000 अंडी नव्हती, तुम्हाला तुमच्याकडे 900 अंडी होती, तर जी उरलेली 100 अंड्याचं तुमचं जे कस्टमर आहे हे कस्टमर तुमचं वापस गेलं, हे असं नेहमी नेहमी नाही झालं पाहिजे. तुम्ही कंटिन्युअस त्यांना सप्लाय पण करू शकला पाहिजेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात घ्या, खास करून जे तरुण शेतकरी आहेत त्या तरुण शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि या विषयावर थोडंसं त्यांनी काम केलं पाहिजे की स्वतःचं प्रॉफिट वाढवायचं असेल. आज बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, अंड्याची असेल, चिकनची असेल, ही आपल्या हातात नाही आहे. जसं मार्केटमध्ये माल अवेलेबल होतो त्या हिशोबाने आपण फीड बनवतो, त्या हिशोबाने आपल्याला चिक्स मिळतात. पण एक गोष्ट आपल्याला करता येते, ती म्हणजे आपला स्वतःचा जर ब्रँड असेल तर त्या एका कंटिन्युअस सप्लाय जर त्याचा होत असेल तर आपण त्यातून चांगला नफा आपण कमवू शकतो. तर हे करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्नशील रहा. येणाऱ्या काळामध्ये मी याच विषयावर थोडेसे व्हिडिओ माझे बनवणार आहे. तोपर्यंत नमस्कार, बघत राहा समृद्धी मंत्र.